सेवा सदन लाइफलाइन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल जागतिक दर्जाची सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा सांगली मिरज रोड मिरज सोलापूर मधील माढा येथील घटना माढा तालुक्यातील लोंढेवडी येथे निसर्गाचा चमत्कार झालाय एकाच वेळी शेळीने 5 पिलांना जन्म दिला आहे निसर्गात कधी काय घडेल सांगता येत नाही याचाच प्रत्यय लोंढेवाडीतील या घटनेने मिळाला आहे लोंढेवाडी येथील शेतकरी शंकरराव साहेबराव मुळूक यांचा शेतीचा व्यवसाय असून त्याला म्हणून शेळी पालन करतात त्यांच्या एका शेळीने प्रथमच एकाच वेळी तब्बल पिल्लांना जन्म दिला या जन्म आहे यात दोन नर व तीन मादी यांचा समावेश आहे विशेष म्हणजे शेळी व त्या जन्मलेल्या पाचही पिल्ले सदृढ असून प्रकृती ठणठणीत आहे लोंडेवाडी येथील शंकर मुळूक यांच्या शेळीला एकूण पाच पिल् झाले आहेत एक लाखात एखाद्या शेळी असं घडू की त्या शेळीला दोन बोकडा आणि तीन पाठी झाले आहेत आणि ती महत्वाचा विषय म्हणजे ती ती पाचही पिल्ले एकदम सुदृढ आहेत ही माझी शिळी ह्या शिळीला पाच पिल्ली झाले दोन बोकडं तीन पाटी ही एक माझी भाग्यलक्ष्मीच आहे ही माझी आजीनं शिळी मला दिलेली आहे ही भाग्यलक्ष्मीच म्हणा मी बाबासाहेब वाघमोडे सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करतोय मा लोंडेवडी इथे शंकर मोळक यांच्या मळ्यामध्ये एका शिळीला पाच पिली झाली असं समजल्यानंतर आम्ही बघण्यासाठी सर्वजण इथं हजर झालो तर या शि शी, शिळीची परिस्थिती की पाच पिली देऊन सुद्धा ती पि पिली सुदृढ आहेत आणि शिळीसुद्धा चांगल्या ब तिचं आरोग्य चांगलं आहे पण असा चमत्कार एक दैवी चमत्कार किंवा नैसर्गिक चमत्कारच चमत म्हणावा लागेल कारण मी आज पन्नास वय माझं आहे या पन्नास वयामध्ये मी तीन चार झालेली ऐकलेली आहेत पण पाच झालेली कुठंच बघितली नव्हती पण इथं मला बघायला भेटलेली आहेत आणि अशा पद्धतीनं जर निसर्ग शिळीपालनाला साथ येत असेल तर शिळीपालन हा शेतकऱ्याचा एक व्यवसाय म्हणून याच्याकडे बघितलं पाहिजे बेरोजगारीवर उपाय म्हणून शिळीपालन हा व्यवसाय केला पाहिजे असं एक माझं मत आहे